आमची मागणी होती की 3 आठवड्याचं किमान अधिवेशन नागपूरला चालावं। महाराष्ट्रामध्ये खूप मोठे मोठे प्रश्न आहेत, अनेक प्रश्न आहेत, शेतकरी संकटात आहे, बेरोजगाराचे प्रश्न आहेत, हॉस्पिटलचे प्रश्न आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये राज्याच्या कारभारामध्ये अनागोदी कारभार चाललेला आहे, अनेक मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचे प्रकरण आहे, त्यावर चर्चा करायची होती। अशा विविध प्रश्नांसाठी 10 दिवसांमध्ये शासकीय कामकाज, अशासकीय कामकाज, विनियोजन बिल, अंतिम आठवडा आणि त्यामध्ये पुरवण्यावर चर्चा, हे फार अपुरे दिवस आहेत। आम्ही म्हणून 3 आठवड्याचा आग्रह धरला, पण या सरकारने मात्र त्यातून पळ काढलाय आणि 3 आठवड्याच्या ऐवजी केवळ 2 आठवड्याच होईल, कारण पहिले 2 दिवस आणि शेवटचे 3 दिवस आणि मधातले 5 दिवस अशा प्रकारे 10 दिवसाचंच कामकाज त्यांनी ठरवलेलं आहे। आणि आमचा आग्रह हा 15 दिवसासाठी वर्किंग डेजसाठी होता, म्हणजे 3 आठवड्यासाठी होता, परंतु सरकार या संदर्भात गंभीर नाही। विदर्भामध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रश्न आहेत, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे आणि आदिवासी दलितावर मोठ्या प्रमाणामध्ये हल्ले होत आहेत, त्यांचा जीव घेतला जात आहे, अशा सगळ्या परिस्थितीमध्ये चर्चेला मोठ्या प्रमाणामध्ये खरं म्हणजे चर्चा करायसाठी वेळ आवश्यक होता, परंतु या अधिवेशनामधून सरकार गंभीर नाही आणि नागपूर कराराप्रमाणे त्यालाही त्यांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्या। या सगळ्या परिस्थितीमध्ये सरकारला चर्चाच करायची नाही, केवळ टाइमपास करून वेळ मारून न्यायची आहे, असा आजच्या एकूण परिस्थितीमधून, आजच्या मीटिंगमधून आम्हाला लक्षात आलं, निदर्शनास आलेलं आहे।